काय सांगाल, तुम्ही उन्हातान्हात काम करताय, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या प्रचाराला तुम्ही दिसत नाही. शेतीतलेच कामं भरपूर आहे ना, त्यामुळं कसे त्यामुळं प्रचाराला काय टाइम म्हणजे गेलो नाही आम्ही कुठं. शेतीतले कामं भरपूर आहे म्हणून प्रचाराला गेलो नाही. राजकीय पुढाऱ्यांवरती विश्वास आहे का तुमचा? विश्वास काय, आता जे विरोधी पार्टी आहे त्यांनाच शेतकऱ्याची काळजी आहे फक्त, बाकी त्यांना काही कोणाला नाही. विरोधी पक्षांना शेतकऱ्याची काळजी असते, बाकी सत्ता पक्षात गेलं त्यांना काळजीच नसते. त्यांना काळजी काही नसते, कधीच नसते. मग तुम्ही काय सांगाल, आता तुमचे विद्यमान आमदार आहेत ते एका पक्षाचे, विद्यमान खासदार दुसऱ्या पक्षाचे, दोन्ही पक्ष वेगवेगळे, एक सत्तेतले खासदार आहे एक विरोधातले आमदार आहे. हो बरोबर आहे, पण शेवटी कामं टीका करणं योग्य नाही, पण नाही कोणाचीच कामं नाही तेवढी म्हणावशी. सत्ता पक्षाची नाही, विरोधी पक्षाचे कोणाचेही कामं नाही. विद्यमान खासदार साहेबांबद्दल काय वाटतं? खासदार साहेब गेल्या वर्षी त्यांनी भरपूर आश्वासन दिले होते, सत्तेत आल्यानंतर असं करू तसं करू. एकदा चान्स द्या म्हणले होते आम्हाला ते, फक्त एकदा निवडून येऊ द्या, भरपूर कामं करू. आता कांद्याचा इतका प्रश्न होता, नाही मार्ग लावलं त्यांनी ना. हल्ले मोठा प्रश्न होता शेतकऱ्यांसाठी. पण ते तर म्हणताय कांद्याची निर्यात सध्या सुरू केली. सुरू केली गुजरात पुरती केली ना, महाराष्ट्रासाठी काही गुजरातचाच कांदा त्यांना योग्य वाटला ना. गुजरातचा कांदा योग्य वाटला, महाराष्ट्राचा कांदा योग्य वाटला नाही. आता सुजय दादाचं म्हणणं असं आहे की आम्ही जर समजा निवडून आलो तर तुमचा विकास करू असं 2019 त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी आहे आता सध्याचे विद्यमान, त्यांचे दोन कामं सांगता येईल का? त्यांनी या भागामध्ये दोन कामं केली. सुजय दादाचे सध्याचे 2024 विरोधी आहे निलेश लंके. निलेश लंके नाही ना, त्याचे आमचे आमदार असले मग ते कसं काय करते ना. सध्याचे आमदार आहेत ना, ते लोकसभेचे आमदार आहे सध्याचे ना, त्यांचे कामं काय? नाही, ते विधानसभेचे पारनेर तालुक्याचे आमदार आहेत, पण ते नगर दक्षिण मधून आता सध्या लोकसभेला उभे आहेत. त्यांचे काय कोविडमध्ये त्याच्यामध्ये चांगली कामं झाली आहेत लोकांसाठी भरपूर, त्यांचा म्हणजे त्यावेळेस जी गरज होती सपोर्टची ती भरपूर भेटली त्यांना. काय वाटतं तुम्हाला, लंके योग्य काम करतील की विखे योग्य काम करतील? आता तुम्ही एक शेतकरी म्हणून सांगा तुमचा व्ह्यू, फार काही लोड घेऊ नका. बिंदास तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकऱ्याची पोरं, बिंदास तुमचं मत मांडा की योग्य काम लंके करू शकतील भविष्यामध्ये की योग्य काम विखे करू शकतील. आता लंके साहेबांचं असं झालंय, तितके सीट येतील की नाही, आणि वरची सीट तर BJP चेच 400 पार पुढं काय त्यांची ती घोषणा चालू आहे. आता शेवटी लंके कमी पडू शकतात असं एक अंदाज. लंके कमी पडू शकतात, परंतु नरेंद्र मोदीकडे पाहून आपण बोलतोय की लंके कमी पडू शकतील कदाचित, पण व्यक्ती म्हणून तुमची आवड कोणाला पसंती द्याल तुम्ही, लंके की विखे? व्यक्ती म्हणून आता विखे आता असे होते साहेब, बोलणं योग्य नाही वाटत. ते काय होते, आम्ही स्थानिक पातळीवर सामान्य माणसाला खरंच दुखणं वेदना भरपूर आहे. 41 सध्या डोक्यावरती सूर्य तापतोय, 41 तापमानामध्ये विहिरींनी तळ गाठलाय, आणि आज सुद्धा राजकीय पुढाऱ्यांची सर्वसामान्य माणसाला दिलेले आश्वासनं पूर्ण करत नाही, आणि तरी सुद्धा त्यांच्या विरोधात आपण बोलणं हे आपल्यासाठी सोयीचं होणार नाही. राजकीय पुढाऱ्यांनी तुम्हाला 2019 जे आश्वासनं दिले होते ते पूर्ण केले का? पूर्ण नाही केले. एकाही पुढाऱ्यांनी आश्वासनं दिलेले पूर्ण केले नाही. तुमचं काय मत आहे, येणाऱ्या काळात कोणता पुढारी तुमची आश्वासनं पूर्ण करू शकतो? कोणीच करू शकत नाही, पुढारी तरी करू शकत नाही, पुढारी तरी करू नाही शकत. मग आपल्याला काय करावं लागेल शेतकरी? काय करावं लागेल, असंच काम करायचं राहायचं, त्याच्यापेक्षा वेगळंच काय करू शकत नाही आपण. नाही, पण व्यवस्था तर बदलावी लागेल ना. आपण काम जरी केलं तर भाव मिळवणं आपल्या हातात नाही ना. व्यवस्था बदलणं आपल्या हातात नाही, त्यांच्या हातात आहे. कुठची व्यवस्था आहे काहीच करू शकत नाही. आपल्याला बटन दाबायचं आहे ना. हा, विचार करून दाबावं लागेल. आता विचार करून दाबावं लागेल 100%. हो, आता एकच प्रश्न आहे तुम्हाला, सरळ आणि थेट. 2019 खताचे भाव काय होते, आज खताचे भाव काय? 50 किलोच्या बॅग मागं साधारण 700-800 रुपये किंमत वाढली. बरोबर आहे, ते मला रेट वाढलेला नाही, रेट वाढलेला त्या पद्धतीत नाही. औषधाचे भाव डबल वाढलेत. काढायचं हो, कांदे काढायचं चाललंय ना उन्हाचं. अहो एवढं ऊन आहे, एवढं ऊनात विलाज नाही हो. आता ऊन नाही लागत का? ऊन लागतंय ना, पण काम करावंच लागतंय. राजकीय पुढाऱ्यांनी काय? राजकीय पुढाऱ्यांचं काय, त्यांचं भरत आहे. ते तर सावलीत फिरताय फॉर्च्युनर मध्ये प्रचार करत. त्यांचीच मजा आहे ना सध्या. आपण मतदान करायचं त्यांना, आणि त्यांनी मजा करायच्या. त्यांनी मजा करायची, आपण मतदान करायचं. आपण मतदान करायचं फक्त 5 वर्षातून एकदा. एकदा हो.
पण आता सगळं राजकीय वातावरण तापलंय, काय सांगाल? राजकीय वातावरण तापलंय, जे जे ज्याच्या पक्षाचं जे तिथं सांगते बाबा. आता जर भाजपावाले आले तर भाजपाचं सांगतात, काँग्रेसवाले आले तर काँग्रेसचं सांगतात. आता उमेदवार कोण आहे तुमची माहिती का तुम्हाला लोकसभेचे? हो, विखे विखे विखे. अजून विखे आणि लंके. विखे आणि लंके. हो, कोणाचं काम चांगलं वाटतं? आता लंके साहेब तर आतापर्यंत आमदार होते, विखे साहेब खासदार होते, पण असं वाटतं की लंके आले तर व्यवस्थित काम चालू होईल. का बरं असं वाटतं तुम्हाला लंके आले तर चांगलं करतील? विखे मोठे आहेत ना, मोठ्या घराण्यातले आहेत, त्यांना गरिबाची जाणीव नाही. पुण्यातल्या लोकांची जाण लंके साहेबाला आहे, काय सांगाल? आहे ना. मग तुम्ही काय कमळ फुलवणार, तुतारी वाजवणार? इथून मागे कमळ फुलवलं. आता तुतारी का? तुतारीच का? चांगला माणूस आहे निलेश लंके. विखे साहेब बी चांगलेच माणसं आहे ना? आहेत ना. मग इथून मागे कमळात मतदान केलं ना. आता नगर पासून एवढं दूर तुमचं गाव आहे. हो, तुमचं नगरला जाणं येणं होतं गाव? होतं ना, 100%. मग खासदार साहेबांची भेट होती का तुमची? नाही ना, खासदार साहेब राहिले त्यांच्या मध रावरकडले, समजा राहता तिकडले कामं करणारे ते. आणि खासदार केलं बाबा आमच्याकडं. बरं, तर आता आम्ही आमच्याच माणसाला निवडून देणार ना, जरी पारनेरचे असले तरी आमच्याच मतदारसंघातले आहेत ना. तुम्ही तुमच्या माणसाला निवडून देणार म्हणजे दक्षिणेतला माणूस दक्षिणेतच निवडून आला पाहिजे, उत्तरेतला माणूस दक्षिणेत नको असं म्हणायचं? हा, बरोबर बरोबर बरं. आता इथं काही महिला शेतकरी पण आहे, उन्हातानात काम करताय, ताई काय सांगाल? एवढं उन्हात काम करताय, ऊन नाही लागत का? हो, खूप ऊन लागतंय ना, ऊन लई लागतंय. मग आता सध्या तुमच्याकडं इलेक्शन लागलंय, काय सांगाल? कुणाला मतदान करायचं? मतदान तर भाजपाला नाही करायचं अजिबात. भाजपला नाही करायचं का बरं? कांदा निर्यात करणार. कांदा निर्यात करणार, काय सोय सुविधा नाही, सगळं सरकारी करून ठेवलंय. आपण मोदी तर म्हणता महिला सक्षमीकरण करतोय आम्ही. आता मोदीलाच माहीत महिला सक्षमीकरण मोदीलाच विचारा असं म्हणणं आहे, अवघड आहे. नगरकरांचा मूड या ठिकाणी खरं तर प्रचंड अवघड आहे. अजून इथं वयस्कर सुद्धा काही ताई इथं बसलेले आहेत तुमच्याकडं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रोज कामाला येतो, आम्हाला काहीच बोलता येत नाही. पण मला फक्त सांगा की आता मोदी सरकार सध्या सांगतंय की आम्ही सगळं अन्नधान्य मोफत देतोय, राशन मोफत देतोय, आणि घरकुलाचे एवढे योजना आणलेल्या आहेत, महिला सक्षमीकरणावरती आमचं काम चालू आहे. केलं त्यांच्या मतलबासाठी, आम्हाला काय शेत करायला, निराधी बंद, कांद्याला बाजार नाही, त्याच काय करायचं? हा, तर आम्ही मिळवून काम करू. काय केलंय? 2000 रुपये वारी काम केलं म्हणायचं मोदी सरकारचं आम्ही, ह्याच्यावर काय केलंय तेव्हा? पण आता तुम्ही उन्हात काम करताय, तुमच्या सारखंच उन्हात राजकीय पुढाऱ्यांच्या सुद्धा घरातील स्त्रिया फिरताय, विखेंचा पूर्ण परिवार फिरतोय, लंके साहेबाचा परिवार सुद्धा उन्हातच फिरतोय, तुम्हीच उन्हात नाही ते पण उन्हातच आहे ना. हाय, तर त्यांचा फायदा असल्याशिवाय फिरतात का? आता आमचा काय फायदा आहे? हिरबळ आम्हाला रातून दिवस कष्ट करावं लागतं तेव्हा मिळतं, तिथून पुढे आमचा कांद्याला बाजार नाही, रातून दिवस काम करून आम्हाला काय मिळतंय त्यातलं? काय म्हणला आजी तुम्ही? काहीतरी म्हणत होता. नाही, आता घरात ठेवायची वस्तू नाही ना. कांदा कांदा. बरं, तुम्ही काय सांगाल आता? त्याला औषधं मारा, खत टाका, पाणी द्या, रात जगा, रात दारे धरा, आणि आलं बाजार की झालं त्यांचं. रात्र काम करून सुद्धा घामाला दाम मिळत नाही. मग काय मिळतंय दाम? घामाला दाम कोणामुळे मिळू शकतो तुम्हाला? आता कोणा मिळत? आता सरकार, आता सरकार, आता कोण निवडून येईल ते ज्याचं त्याच्या मतलावर पुरतं त्याचं ते साथ. मोदी कडून मिळाल का? मोदी कडून ते मोदीने तर आमचा सगळा आमचं जाळ करून टाकलाय त्या मोदीने. काय सांगाल दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? दुधाच्या बाबतीत पाण्याची बाटली 20 रुपये 25 रुपये घेते बाटलीच, आणि दुधाला 21-22 दर आहे. बर, खोराकाची गुणी 1500-1600 रुपयाला मिळते. बर, सगळा खर्च जर गायचा जर म्हणलं तर 100 रुपये दररोजचा खर्च आहे, दूध होतंय 70 रुपयाचं. बर, मग कसं परवडायचं? मग काय करायला पाहिजे? मग आता दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे येत, मग त्यांना माहिती नाही काही दुधाच्या भावाच्या बाबतीत? हा, लोक वरट देतलंय. बर, भाव वाढून द्या, कुठे देते वाढून? तुम्ही त्यांच्यापर्यंत गाऱ्हाणं घेऊन गेलं का दुधाला भाव नाही म्हणून? लय किती बी. बर बर, मग काय ते देणार ना? भाव वाढत नाही. नाही वाढत. काय अपेक्षा आहे तुमची, काय व्हायला पाहिजे? 40 रुपयापर्यंत पाहिजे दुधाचा भाव, तर दूध परवडत? परवडते, नाही तर नाही परवडत. नाही तर परवडत नाही. हा,
जर आमच्या मालाला बाजार नाही तर कांद्याला बाजार नाही तर शेतकऱ्याकरता काय करते ते शासन? काहीच करीत नाही शेतकऱ्यांकरता. कांद्याची तर निर्यात सुरू झाली ना. निर्यात झाली आता निवडणुकीपुरती. निवडणूक संपली की निर्यात बंद. हा तुमचा आरोप आहे? आरोप आहे, आमचा पक्का आरोप आहे. सुरू झालीच आहे. सुरू झाली मग इथून मागं का नाही केली? बरं, निर्यात करायची तर इथून मागं करायला पाहिजे होती. निवडणूक आले वर्षांना सुचत अगोदर का सुचत नाही? बरं, हा तुम्ही मला सांगा की असे तुम्हाला कोणते दोन कामं आवडलेत? कोणाचे? या बीजेपी सरकारचे किंवा आता तुम्ही जे तुमचं जे मत आहे की तुम्ही लंके साहेबाला मतदान करणार, तुम्हाला लंके साहेबाचे कोणते दोन काम आवडले? आम्हाला एक कोविडमध्ये त्यांनी लोकांना लय सहकार्य केलंय. बरं, आणि लोकांबरोबर ते बोलतेत नाही आणि कमीत कमी आले वगाठी घेतात. एकाने फोन केला तर उचलीत येतं. बरं, हे बोलत नाही तर रस्त्याने किती काय वेळा गेलेत पण गाडी सुद्धा उभा नाहीत करीत येतं. पण प्रश्न असा आहे की आता विखे साहेबांनी तुमच्याकडे रस्ते तर गुळगुळीत केले ना. विखेनी काहीच नाही केलेलं. मग रस्ते गुळगुळीत कोणी केले? हे गडकरींनी केलेलं येतं. गडकरींनी केलं? पण गडकरी बीजेपीचे. बीजेपीचे असले मग करावंच लागते ना. आमचं GST घेतात ना ते रस्त्याला ह्याला. बरं, तुमचं GST 18% घेतात. बरं, आमचं खुराक आणलं त्याच्यातून 18% GST आहे. आम्ही दवाखान्यात गेलो त्या औषधाचं GST घेतात. काय माल खरेदी करायला गेलो त्याच्यातून GST कापून घेतात. बरं, किराणा मालातून. दादाच्या टोपीवर आणि दाढीवर जाऊ नका. त्यांचा जबरा अभ्यास आहे. त्यांचं म्हणणं आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप झाले हे काय कुणी आमच्यावर उपकार करत नाही. आमच्याकडून घेतलेल्या GST वरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले. उलट सुलट बरेच प्रश्न विचारले परंतु तितक्याच सराईतपणे त्यांनी उत्तरं दिली. धन्यवाद. इथे अजून बरेचसे काही दुकानदारसुद्धा आहेत, व्यावसायिक आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांचे बरेच चिलेपिलेसुद्धा आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सध्या जसं ऊन तापते तसंच सडक से संसद तक अगदी देशभरात वातावरण तापलेलं दिसतंय. काय वाटतं तुम्हाला वातावरणाचा? जर विचार केला नगर दक्षिणचा तर वैयक्तिक मी निलेश लंकेंचा कार्यकर्ता आहे. बरं, मी हाडापासून काम हे निलेश लंकेंचंच करतोय. बरं, त्यामुळे मी तरी म्हणेन की आमचेच नेते निवडून येणार आहेत. का असं का? तुमच्याच नेत्यांचं चांगलं काम काय? आमच्या नेत्यांचं काम असं आहे की सर्वसामान्य माणूस आमच्या नेत्यांपर्यंत कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेला जाऊ शकतो, कुठल्याही वेळेला पोहोचू शकतो. मी म्हणत नाही की सुजय विखेंचं काम करावे पण आम्ही कुठल्याही क्षणाला त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचू शकतोय. त्यामुळे आम्ही तर म्हणणार की आमच्यासाठी नेते सर्वस्व आहेत. तुमच्यासाठी नेते सर्वस्व आहे पण ते तर 5 वर्षाचा अनुभव आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. अहो, इंग्लिश बोलता आलं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. त्यात अशातला काय भाग नाही. मला सांगा आत्ताच्या कंडिशनला ह्या ज्या गावात तुम्ही आलायत ह्या गावात इंग्लिश बोला तुम्ही किती लोकांना समजणार आहे? बरं, जे समजा सुशिक्षित आहेत, ज्यांनी समजा शाळेकडे बघितलंय, जे ज्यांचं शिक्षण मध्यवर्ती जे शिक्षण म्हणतो आपण 10वीच्या पुढचं ज्यांचं शिक्षण झालंय ते माणसं शक्यतो तुम्ही बोललेली इंग्लिश 5-10% समजू शकतात. सामान्य माणूस इंग्लिशमध्ये काय सांगणार आहे? प्रतिनिधी जो आहे लोकप्रतिनिधी ऐकून घ्या, लोकप्रतिनिधी जो आहे तुमचा त्या लोकप्रतिनिधीला इंग्लिशमध्ये कोण समजून सांगू शकतं की बा त्याचे प्रॉब्लेम तो मराठीतून ज्या पत्तीने समजून सांगेल त्या पत्तीने तो इंग्लिशमध्ये समजून सांगेल का? आणि विषय असा आहे की सर्वसामान्य माणसाला तुम्ही ज्या पत्तीने मराठीत समजून सांगू शकता किंवा त्याच्या प्रतिक्रिया मराठीतून जाणून घेऊ शकता त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये तुम्ही पण सांगू शकत नाहीत आणि ते पण इंग्लिशमधून तुम्हाला काही सांगू शकत नाहीत. अरे बोला, काय सांगाल? लंके 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 लंके. बरं, विखे का नाही हो? ते आमच्याकडे पोहोचतच नाहीत ना. तुमच्यापर्यंत पोहोचत नाही? फोन केल्यावर आता तुम्हाला सांगितलं ना त्यांनी इंग्लिश. इंग्लिश म्हणजे सगळं नाही. मराठी माणसाला जर इंग्लिश कळलं असतं तर तो कुठं गेला असता? यांना कशाला बसलं असतं पार्लमेंटला? अगदी बरोबर आहे, 100%. आम्ही तिथं बसलो असतो ना. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय आमची इच्छा आहे, माणूस सर्वसाधारण माणूस आल्यानंतर तो विचार करतो. आजचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. इथं 1-1 महिना पाणी सुटत नाही. बरं, मग काय करायचं हा प्रश्न काय? बरोबर आहे. हे सोडलं 19 काय काय आश्वासनं दिली होती विखेंनी? आता ते आश्वासनं लई दिले होते, त्याची लई मोठी यादी ती सगळी काढणं शक्य नाही ना. आश्वासनाची मोदींनी मी दिलेली आहेत आश्वासनं. मी स्विस बँकेतून पैसा आणतो. GST किती महाग झाला आहे. पैसा सगळे पेट्रोल पर 60 झालं, 120. तुम्ही दुष्काळी निधीच्या वेळेस 3 रुपये कर लावलेला होता. तो आता शेतकरी सन्मान निधी मिळाला ना. अहो, शेतकऱ्यांना किती दिलंय? 2-2 हजार रुपये म्हणजे काय काय ते? काँग्रेसच्या काळात रस्ते होते का नव्हते? काँग्रेसच्या काळात रस्ते होतेच ना. तुम्ही आता दाखवले त्या काळात काय लोक बैलगाडीने फिरत होते त्या टायमा रस्ते नव्हते का? त्या काळात झालेच ना, रस्ते बी झालेत, सगळ्या गोष्टी झाल्यात. पुढे घ्या. नाही, तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या काळात लोक काय बैलगाडीने फिरत होते का? बरोबर, 100% तुमचं मत अशी मी सहमत आहे. आता तुम्ही एक लांबचा प्रश्न नाहीये, नगर ते तुम्ही मनमाडला गेलात का? कधी रस्ता पाहिला का? हो. काय रस्त्याची कंडिशन?
अहो पण नगरचा पूल झाला ना, तुम्ही नगरचा सिटी पुरता मर्यादित विकास पाहता आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही विकास काहीच गोष्ट पाहत नाही. तुमचं नगर मनमाड रोड आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे. मागच्या प्रचारात आपण लोकांनी तुम्ही हे केलं की तंत्र ठेवलं की खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, हा तुम्ही तंत्र करून तुम्ही रस्ते विकसित केले. पण तुमचा नगर मनमाड रस्ता हा गेले 10 वर्ष झालं तुम्ही का नाही डेव्हलप केला. म्हणजे तुमच्याकडे समजा तुम्हाला मतदारसंघात फिरायचं म्हणलं की तुमच्या बंगल्यावर तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसताय आणि डायरेक्ट तिथे जाताय. आणि सामान्य जनतेला फिरायचं म्हणलं सामान्य जनता हेलिकॉप्टर मध्ये फिरणार आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांचा आरोप असा आहे की मी 5 वर्षापासून एवढे सगळे रस्त्याचे काम केले, फ्लायओव्हर केला, रस्ते गुळगुळीत केले आणि ऐका ना एवढा मोठा निधी आला, एवढे मोठे काम आले, मी एवढे काम केले, लंके साहेबांनी कोविड सोडून कोणतं काम केलं असं त्यांचा आरोप आहे. नाही नाही, तुम्ही गेले 40 वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय. आता विषय असा आहे, आपण मी काय म्हणतो, मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी कोणत्या ह्याचा नाही आहे. शरद पवार आहेत, आपण काय केलं त्यांनी, लोकांनी काय केलं, त्यांनी त्यांचा बारामती एवढं विकसित केलं, अमुक केलं, तमुक केलं, आपण त्यांना नावं ठेवली, त्यांनी विकसित केलं 40 वर्षाच्या काळात त्यांनी त्यांचा मी काय म्हणतो बारामती विकसित केली. तसं तुम्ही बी 40 वर्ष राजकारण करताय, तुम्ही कमीत कमी तुमचा नगर जिल्हा तुम्ही काय सुधारवला? तुम्ही आज जाऊन पहा कृषी तज्ञ म्हणजे असं पूर्ण मार. शरद पवारांनी बारामती सुधारली, मोदीने गुजरात सुधारवलाच नाही, सुधारवला ना. मग तुम्ही गुजरातले मधले ठेकेदार तुम्ही आज अहमदनगर मध्ये आणताय. आता इथे सोलरचं काम चालू आहे कुंभळीमध्ये, तिथल्या कंपनीचा ठेकेदार सगळा गुजरातचा आहे. सगळं म्हणजे तुम्ही जे आहे सगळं तुमचा जो इन्कम आहे महाराष्ट्रातला म्हणजे काय म्हणतात जनतेला शोषून घ्यायचं काम करायचं आणि वरती निधी तुमच्याकडे आणायचा. म्हणजे काय गुजरात मधून इकडे सगळं ऑल डायव्हर्ट करायचं, तिकून पैसा कमवायचा. मोदींच्या धोरणाबद्दल काय, मोदींच्या धोरणाबद्दल आमचा विषय तो नाही. मोदी म्हणजे बीजेपीत एक जर माणूस पाहायचं म्हणलं तर नितीन गडकरी त्या माणसाला रिअल विजन आहे. त्या गडकरी शिवाय दुसरा आवडता नेता नाहीच आहे. कमल की तुतारी वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार आहे? दिलीप खेडकर वंचित बहुजन आघाडी. राम राम. काय मजेत का? एकदम मजेत. लय निवांत बसलो. बर, काय म्हणतं राजकीय वातावरण? काय ना, मी त्याला विचार करीत आहे. नाही मग काय चिंतेत आहे? काही नाही, घेणं नाही देणं नाही त्या राजकारणात. पण काय वाटतं कोण येईल? आमचं आम्ही काम भलं ना आम्ही भले, कोण येईल निवडून काय वाटतं? काहीच आम्हाला गरज नाही, कोणी एखादा झटलिंग घ्या आम्हाला गरज नाही त्याची. राजकीय परिस्थितीवर वैतागलेले आहेत सध्या. पार वाचायला शेतकऱ्याला पार आहे आणि पार धुळीस मिळवले काय त्याचा करता विचार करता त्याचा. पण आता खासदार साहेब म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला कुणी असला तरी कुणीच काय करीत नाही आम्हाला. कोणाचं मतदान करणार का? आम्हाला नाही कोणाच करायचं, मतदान करणारच नाही. थोडा सबर सुद्धा आणू नका तुम्हाला सांगतोय. अरे बापरे, एवढी चीड आहे त्यांचं म्हणणं. आम्हाला कोणाचंच काम करायचं नाहीये, राजकीय पुढारी काहीच करू शकत नाही आमच्यासाठी. काय सांगाल? काय राजकारणाविषयी काहीच बोलायचं नाही आता. नाही पाणी? पाणीच कुठे आहे दवा? प्यायलं पण नाही तर कायच पाणी. नमस्कार मंडळी, आता आपण आहोत चांदा बुद्रुक गावामध्ये. नगरवरून निघालो, कर्जत पर्यंत जाताना रस्ते अगदी गुळगुळीत आहे, चकाचक रस्ते असं वाटत होतं की खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी दुसऱ्या देशात आहे. काय सांगाल? रस्ते काय नाही, रस्त्याच्या बाबतीत आमच्या रस्त्याचे एकदम रस्ते टाकाटक. आमच्या गाड्यांना पेट्रोलच लागत नाही, हवेत चालतात का? एकदम हवेत, म्हणजे विमानात बसल्यासारखं. बरं, बिना पेट्रोलच्या गाड्या पळतात. आम्हाला पेट्रोल लागतं पण गाड्यांना लागत नाही. अरे बापरे, एवढे चांगले एवढे रस्ते फक्त टाकाटक, बाकी काहीच नाही. रस्ते सोडून बाकी काहीच नाही आम्हाला, फक्त ही उन्हाचा चटका. रस्ते सोडून उन्हाचा चटका. हा बस, आता 2019 चटका कोणाला देणार? आता ते आमच्या ज्या टायमाला आम्हाला बाबा ज्या दिवशी इलेक्ट मतदान आहे त्या दिवशी आमच्या जिम्मानात येईन ते आम्ही करणार. चटका देणार का? पण चटका देणार नक्की, 100% कर्जतकर चटका देणार आहे. जय हरी. जय हरी. काय लेवांत बसले? बसले तर आता काय उन्हाचं. बर, ऊन चाप मारण्याचं ऊन लागत आहे. बर, मग आता निवांत बसले. हा, आता सध्या राजकीय वातावरण तापलंय, काय सांगाल? आता काय सांगावं त्याचं. तुमचा नगर जिल्हा सहकार पंढरी म्हणून ओळखतो. तुमचा नगर जिल्हा सहकाराची पंढरी, साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे. पण इकडे कर्जत तालुक्यावर आल्यावर, तालुक्यात आल्यावर तर सगळं ऊनच आहे. ऊन नाही, पाणी प्यायला नाही. बर, आता काय कसं जगायचं आम्ही? मग आता यावेळेस काय करणार? आता काय करायचं? कोणाला मतदान करणार आता बघू काय करता कोणता येईन त्याला करू. आपलं गावातले बेस हे केले पाहिजे, त्यांनी विकास केला पाहिजे. मग कमळ फुलवणार की तुतारी वाजवणार? हा, कमळ की तुतारी? हा,
काय नेमकं काय नाही पते ते तसं नाही आपला गावाचा विकास केला तर त्याला आम्ही देऊ ना मतदान. गावाचा विकास कोण करू शकतं गावाचा विकास काय वाटतं तुम्हाला काय काय करायचं मग आम्ही विकास कोण करू शकतं गावाचा आता कुणी एखादा देखाव त्याला छातीला हात लावून त्या करीन छातीला 2019 ला कोणी कोणी हात लावला माझा काय विकास काय माऊली दिलखुलास असतंय बोलत नाही जरा दिलखुलास सांगा की काय कोण करेल विकास आता कोण करेल आता लंके की विखे आता का आपल्याला एवढं नाही सांगता यायचं मोरल तुम्ही कमळ दाबणार की तुतारी आता बघू काय असेल ते अजून गावातलं आपल्याला सांगितलं नाही माऊलीचं मत ठरलंय पण माऊली बोलत नाही जुने जाण ते खोडाई बोलतील कसे हो वा तुमचं काय मत आहे काय मी घेतलं नाही बर कुठले तुम्ही मी आहे बारामतीकडे हा बारामतीकर बर बर ठीक आहे नमस्कार आपण आता सध्या उभा आहोत कर्जत मध्ये इथे एक दादा बसलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार काय लेणी वाद आज कामावून थोडी सुट्टी घेतली बर सुट्टी घेतली कुठले तुम्ही कर्जत कर्जत राजकीय वातावरण तापलंय काय सांगाल काय नाही ऊन बी तसंच तापलंय ऊन पण तसंच तापलंय बर गोड हसताय काय वाटतंय कोण येईल काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही इथं 2019 खूप सगळे आश्वासनं दिले होते पूर्ण झाले का थोडे पूर्ण झाले थोडे नाही झाले पूर्ण बर कुणी केले थोडे पूर्ण कुणी नाही केले रोहित पवार रोहित पवारांनी केले आणि नाही कुणी केले त्यांनीच त्यांनीच नाही केले खासदार साहेब खासदार साहेबांचं पण आहेत ना थोडंफार काम थोडेफार काम आहेत थोडेफार आहेत थोडेफार नाही आहे नाही बर आता कोण येईल निवडून काय सांगू शकत नाही लंके की विखे नाही सांगू शकत तू तारी की कमळ नाही सांगू शकत सांगू शकत नाही की सांगायचंच नाही सांगायचं नाही सांगायचं नाही नमस्कार कसे आहात आहे ना बरे आहेत बरे आहेत का काय परिस्थिती आहे राजकारणाची परिस्थिती इथं दोन्ही पार्टी लागले ना दोन्ही पार्टी येत आहे हो कोणाचं पार्टी जड आहे सुजय विखे सुजय विखे इकडे विकास झालाय का झाला ना विकास बर कशाचा विकास झालाय इथं रोडची कामं झालेत बर आणि जे लोकांचे प्रश्न आहेत काय काय सोडवले त्यांनी बर लोकांचे प्रश्न सोडवलेत तुम्ही कमळ फुलवणार आम्ही कमळ फुलवणार आम्ही वंचितचं काम करणार आहे बर आम्ही प्रकाश आंबेडकरचं काम करतो बर प्लस म्हणजे इथं दोन्ही बी असं असल्यामुळं वंचित चालणार जास्त वंचित जास्त चालणार हो प्रकाश आंबेडकरांचं काम करणार प्रकाश आंबेडकर बर सुजय विखे बद्दल तुमचं मत काहीतरी म्हणलं तुम्ही सुजय विखे बद्दल मत असं म्हणलंय की निलेश लंके पेक्षा पॉवरफुल माणूस आहे पण सुजय विखेच येणार निवडून सुजय विखेच निवडून येणार तुमचं काय मत सुजय विखेच सुजय विखे तुमचं काय मत लंके लंके हो तुतारी वाजवणार तुतारी तुतारी बर तुमचं काय मत आमचं तीच मत पकारी वाजवणार तुतारी वाजवणार विखे काय खासदार झाल्यापासून एकही चक्कर नाही कर्जतला 5 वर्षात तुम्हाला चक्कर मारणार खासदार पाहिजे अहो म्हणजे काय काडी अडचणी काय तिथे जाता का लोणीला पण त्यांच्यावरती असे आरोप आहे की लंके चक्रात घेतात नाही नाही पण लंके व्यवस्थित आहेत व्यवस्थित आहे म्हणजे गरीबापर्यंत पोहोचतील ते गरीबापर्यंत पोहोचतील गरीब नेता पाहिजे तुम्हाला गरीब नेता पाहिजे मग प्रकाश आंबेडकर साहेब पण गरीब नेता आहे की पण आता ज्याचं त्याचं ज्याचा त्याचा विचार आहे विचार धन्यवाद चला मंडळी आपण सध्या कर्जतच्या स्टँडवरती आहोत आणि कर्जतच्या स्टँडवरती बरेच मंडळी आहे आपण त्यांचं काय मत आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार कुठले आहे तुम्ही राक्षसवाडी राक्षसवाडी तालुका कर्जत राक्षसवाडीचे तालुका कर्जत आहे काय मत आहे राजकीय परिस्थितीवर लंके लंके तुतारी वाजवणार हो विखे का नको विखेने काय 5 वर्षात काहीच काम केलं नाही काही काम केले नाही म्हणून निर्भीड बोलताय भीती नाही वाटत काय कारण आहे भीती वाटत आपण काय घेतलं काय कोणाचा रुपये त्यामुळे काय भीती नाही काय अपेक्षा आहे तुम्हाला काय व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे ना विकास व्हायला पाहिजे विकासात काय अपेक्षा आहे आधार कार्ड ज्येष्ठांना नागरिक कार्ड ज्येष्ठांचं काम करायला आपलं सरकार की आबदारी आलतं 3 वर्ष झालं काय केलं नाही पण ज्येष्ठ नागरिकांना मोदींनी ज्येष्ठ नागरिकांना मोदींनी 60 वर्षाच्या नागरिकांना बसने प्रवास फुकट केलाय बरोबर आहे बरोबर आहे ना मग मोदीला मत का नको नको तरी पण नाही कारण सांगा ना मोदीलाच मत द्यायचं मोदीचं खातोय मी बर मोदीचं तेल खातोय साखर खातोय बर गहू खातोय तांदूळ खातोय पैसे घेतोय
दवाखाना फुकट आहे का नको म्हणून तुम्हाला मोदीला मत करायचंय? हा मोदीला मत करायचं. मी काँग्रेसचा माणूस आहे बर, पण मोदीला मत करणार. तुम्ही काँग्रेसची माणसं पण मोदीला करणार? हा बर. तुम्ही काहीतरी म्हणत होते शेवट, शासन आपल्या दारी आणलं होतं कुलधरणला बर, 3 वर्षापूर्वीच या ज्येष्ठांनी का प्रकरण केले, त्यांना काहीच मिळालं नाही अजून. नाही म्हणजे शासन आपली दारी योजना झाली, त्यातून आपल्याला काही मदत मिळाली नाही असं तुमचं म्हणणं आहे? बर ठीक आहे. नमस्कार मंडळी, कर्जत वरून नगरकडे जाणाऱ्या बसमध्ये आपण कर्जत स्टँडवरती उभे आहे. इथे बरेचसे बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आहे, तरुण आहे, आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊया सध्याची परिस्थिती काय. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? नांदगाव. तालुका? कर्जत. कर्जत. काय राजकीय परिस्थिती कर्जतची? सांगता येत नाही. काय वाटतं तुम्हाला? काय कल्पना नाही. कल्पना नाही. कोण निवडून येईल, लंके की विके? तसं काय सांगता येते? सांगता येत नाही. तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही बीजेपी. बीजेपी. विखेंना कमळाला मतदान करणार? त्यांचं म्हणणं आम्ही कमळाला मतदान करणार. तुमचं काय मत आहे आजी? आमचं मत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे म्हणणं आहे वेळेच्या वेळेला बघू, पण आता सांगा ना. आता काय सांगा? तू तारी की कमळ? अजून लेट द्यायचा. पण लंके की विखे जवळ आलं, टाइम कुठं? अजून किती दिवस राहिले? किती दिवस राहिले? अजून किती दिवस राहिले? तुम्ही सांगा ना, तुम्ही मतदार आहे. आम्ही जे पर केव्हा द्यायचं सांगा ना. काय म्हटला? 13 तारखेला. हा मग देऊ ना. देणार का? कोणाला देव? कोणाला असं देव टाकू? तुम्ही म्हणता त्यांना देऊ? आमचं काहीच मत नाही. तुम्ही सांगा, तुमचं मत नाही, आमचं थोडी म्हणणं आहे. आम्ही तुम्हाला विचारतोय. कोणाला मत द्यायचंय? बर काय करे. दिलखुलासपणे कोणी बोलत नाही, संमिश्र प्रतिक्रिया आहे. व्यवस्थेची भीती आहे की राजकीय अनास्था सांगता येत नाही, परंतु संमिश्र मतदान आहे. इथे एक तरुण दादा आहे, काय सांगशील दादा? विखे. विखे. कोणतं गाव? खेटेवाडी. तालुका? कर्जत. कर्जत. विखेंनाच का? हो विखेंनाच का मत? त्यांनी चांगल्या सुविधा केल्या का? बर हो, त्यांनी चांगल्या सुविधा केल्या म्हणून त्यांना मतदान करायचं. हो. नमस्कार दादा, कुठून आहे? नमस्कार, मिरजगावरून. मिरजगावरून. तालुका? कर्जत. कर्जत. काय वाटतं राजकीय परिस्थितीवर? विखेच. विखेच. विखेंनाच मतदान करायचं. विखेंचे दोन कामं तुम्हाला आवडलेले? विकेचे दोन कामं बरे, म्हणजे कामं बरेच झालेले. तर राम शिंदे यांनी केलेले, भाजपने केलेले. बरोबर, भाजपने केले. भाजप आवडता पक्ष आहे म्हणून विखेंना? नाही, आवडता पक्ष भाजप आहे, पण रोहित दादा बी आहे आवडतीच आहे. त्यांची कामं भरपूर आहेत आमच्याकडे. रोहित दादा आम्हाला फक्त काँग्रेसला मतदान नाही करायचं म्हणून भाजपला करायचं.